ऊस हंगाम 2017-18 मधील ऊसाचा अंतिम दर राज्यातल्या बहुसंख्य साखर कारखान्यांनी दिलेला नाही. तसंच राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळानं नवीन हंगाम चालू झाला तरी मागील वर्षाचा अंतिम दर महसुली उत्पन्न विभागणीनुसार जाहीर केला नसून ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांची मागील देणी दिल्याशिवाय पुढील हंगामाचा गाळप परवाना देता येत नसतानाही राज्यातल्या जवळपास सर्वच कारखान्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला. मागील हंगामाच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत FRP अधिक 200 असा तोडगा निघाला होता, पण तोही तोडगा कारखान्यांनी पाळला नाही. त्यामुळे ही पालकमंत्र्यांची जबाबदारी म्हणून त्यांनीही सर्व कारखान्यांना मागील ठरल्याप्रमाणे अंतिम बिल देण्यास सांगावं अशी मागणी देखील करण्यात आली. तसंच पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसल्यामुळे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवण्यात आला. याचबरोबर शासनाच्या महसुली उत्पन्न विभागणी सूत्रानुसार 12.5 रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांचा 3250 रुपये इतका अंतिम दर निघत असून तो देऊनच कारखाने सुरू करावे आणि विना कपात पहिली उचल म्हणून 1 रकमी 3500 रुपये मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे माननीय रघुनाथ दादा पाटील, गणेश काका जगताप, BG पाटील, युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट माणिक शिंदे, विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी या मोर्चामध्ये उपस्थित होते. आज जो काही चंद्रकांत दादांच्या घरी जाऊन त्याला 5200 रुपयाचं काय झालं याच्याबद्दल विचारणा करायची आहे. एक पद्धत आहे की पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मागची देणी बाकी सगळी भागवली पाहिजे आणि मागच्याच अजून FRP अधिक 200 हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि म्हणून सर्व संघटना मिळून आज इथं त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही जमा झालेलो आहोत. पोलिसांच्याकडनं निरोप आहे की आज तिथं ते घरी नाही आहेत, तुम्हाला कलेक्टर ऑफिसवर जाऊन तुमचं काय म्हणणं असेल तर द्या. त्याप्रमाणे रूट ठरलेला आहे, त्या रूटप्रमाणे आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर चाललेलो आहोत.